14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या लाखो बौद्ध अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. रक्ताचा एक थेंबही न सांडता आपल्या लाखो अनुयायांच्या साक्षीने बौद्ध धर्मात धर्मांतर करून फार मोठी धम्मक्रांती घडवून आणली. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत परिवर्तन केले, म्हणून या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून देखील ओळखले जाते. धम्मचक्र दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे भेट देत असतात. मात्र 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी नेमकं नागपूरचीच निवड का केली, यामागील नेमकं कारण काय होते, याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. बाबासाहेबांनी 1935 हे साऱ्या जगाला सांगितलं होतं की मी हिंदू धर्मात जाऊ पण हिंदू धर्मात बनणार नाही, लवकरच मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. पण 35 म्हणजे येवण्याला जी त्यांनी सभा घेतली होती तिथे जे अनाऊन्स केलं होतं त्याच्यानंतर 56 कधी घेणार हे सगळ्यांचं चालू होतं. तर आधी त्यांचं असं ठरलं होतं की आधी हे सारनाथला घेणार, जिथे भगवान बुद्धांना ध्यान म्हणजे त्यांनी ध्यान प्राप्त होऊन तिथे केलं. मग त्यांना असं वाटलं की दुसऱ्या प्लेसला करायचं. मग शेवटी त्यांनी असं ठरवलं होतं की आपण मुंबईलाच घेणे, मुंबईलाच हे दीक्षासमारंभ घेणे. पण धम्मसेनापती वामनराव कोडबोले ह्यांनी बाबासाहेबांचं पूर्ण मन वळवलं की नागपूर हे नागवंशीयांची राजधानी असल्यामुळे इथे जास्तीत जास्त संख्येने लोक येऊ शकतात आणि तुमची ही दीक्षा मुंबईपेक्षा जर नागपूरला झाली तर याला फार ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण की नागवंशीय जे होते हे पूर्वाश्रमीचे पूर्ण बौद्ध होते. त्याच्यामुळे ते बाबासाहेबांना ते पटलं आणि त्या कारणाने गोडबोले साहेबांच्या म्हणजे ते त्यांनी म्हटलं की हे हा कार्यक्रम बाबा मी पूर्ण याच्याने तुम्हाला मी हे करून दाखवेन आणि ह्याच्यात तुम्हाला एक पैशाचाही खर्च पडणार नाही, हे पूर्ण मी इथे आम्ही जे नागपूरची बौद्धजन समिती त्यावेळेची जी स्थापन झाली होती हे समिती पूर्ण ह्या दीक्षास्मरणाचा कार्यक्रम नागपूरला करणार. याच कारणाने बाबासाहेबांनी म्हणजे आपण असं म्हणता येईल की गोडबोले साहेबांमुळेच हे कार्यक्रम हा बाबासाहेबांनी नागपूरला ठरवला. त्याचबरोबर सगळ्या मीडियाला सगळ्यांना माहीत होतं की 14 ऑक्टोबरचा दीक्षासमारंभ आहे, सगळ्यांना सांगितलं की मी 13 तारखेला येणार, ठीक आहे. फक्त गोडबोले साहेबांना त्यांनी सांगितलं होतं की ते 13 नाही 11 तारखेलाच नागपूरला येणार आणि फक्त तू एकटा मला एअरपोर्टला घ्यायला येशील, कारण की मला ते पूर्ण अरेंजमेंट पण बघायची आहे. आणि हे लोकांना सांगायसाठी त्यांनी असं सांगितलं होतं की हे मी 13 तारखेला येतो, पण फक्त हे आणि गोडबोले साहेबांना सांगितलं होतं की मी 11 तारखेला येणार. गोडबोले साहेबांनी 10 तारखेला फोन केला आणि ते 11 तारखेला नागपूरला पोहोचले आणि त्यांची जे गोडबोले साहेबांनी जी अरेंजमेंट केली होती यांचं ऑफिस होतं सीताबर्डी जे होती आनंद नगरच्या समोरचं हॉटेल शाम इथे आणि त्याच्याच मागे काय म्हणतात कोठारी मेन्शनला गोडबोले साहेबांचं हे दीक्षासमारंभ बौद्धजन समितीचं ऑफिस पण होतं. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या धम्मक्रांतीची साक्षीदार असलेली ऐतिहासिक दीक्षाभूमी आजही एका क्रांतीचे प्रतीक म्हणून लाखो बौद्ध अनुयायांसाठी प्रेरणादायी आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.